सेवाविना संस्था ही गेली 27 वर्ष गरीब गरजू वंचित घटकांसाठी काम करत आहे। गेल्या वर्षभरापासून कोरोना या रोगाने जगभरात थैमान घातले आहे। लॉकडाऊन असल्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत। परिणामी हातावर पोट असणाऱ्या गरीब जनतेचा उपासमार होत आहे। हाताला काम नाही, घरात धान्याचा कणीही नाही, अशा अनेक गरीब घरातील परिस्थिती आहे। घरातील अबला वृद्धांचे यामुळे हाल होत आहे। दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत आहे। याचा विचार करून गरीब कुटुंबांना दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंचे वाटप अविनाश संस्थेने सुरू केले आहे। अविनाश संस्था कचरा वेचक परिसर भगिनीसोबत संघटनात्मक काम करते, तसेच त्यांना रोजगार मिळवून देण्याकरिता शासनसोबत पाठपुरावी करते। कोविड-19 पार्श्वभूमीवर या महिलेंचा कचरा व भंगार गोळा करण्याचे काम बंद आहे, त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। या संकटकाळात एक माणुसकीचा हात म्हणून अविनाश संस्थाने कचरा वेचकांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप सुरू केले आहे। अशा गरजेच्या वस्तूंचा समावेश आहे। किट वाटप करताना सर्व नियम व अटीचे पालन करण्यात येत आहे। यावेळी माननीय अनुराधा भोसले उपाध्यक्ष अविनाश संस्था, मान्य जैनुद्दीन पन्हाळकर जिल्हा समन्वयक कोल्हापूर सांगली सातारा, सोनाली कांबळे सोशल वर्कर सातप्पा मोहिते, अजय शिंदे ग्रंथ भोसले, अनिकेत साखरे अमर कांबळे असुरलेकर हे उपस्थितीत होते। आज सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील कचरा वेचक भगिनींना जीवनावश्यक किट वाटप करण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आमच्या अवनी संस्थेच्या वतीने आज करण्यात आला। या ठिकाणी गेले अनेक वर्ष कचरा वेचक महिलांच्यामध्ये काम करण्याचं काम कोल्हापूर असू दे सांगलीमध्ये कचरा वेचक महिलांना सेवा सुविधा सवलती मिळाल्या पाहिजेत ह्यासाठी अवनी संस्था अनेक वर्षापासून कार्यरत आहे। सध्याच्या कोरोना महामारीच्या कालखंडामध्ये कचरा वेचणाऱ्या महिलांना जीवनावश्यक वस्तूचं किट देणं म्हणजे त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न अवनी संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे। आमच्या अवनी संस्थेच्या अनुराधा भोसले असतील, पन्हाळकर असतील, अजय असेल, सायली असेल, ह्या सर्व कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवून खबरदारी आणि दक्षता घेऊन आज या ठिकाणी महापालिके क्षेत्रातील 504 कचरा वेचक महिलांना 2200 रुपयाचं किट की जेणेकरून त्यामध्ये सर्व जीवनावश्यक बाबी आहेत, साखर डाळपासून बटाटेपासून आणि वांगीपासून सगळ्या गोष्टी आणि सॅनिटायझर म्हणून जे सगळे किट असतं ते सुद्धा या ठिकाणी आज देण्यात आलेलं आहे। आणि भविष्य काळामध्ये या कचरा वेचक महिलांना सुद्धा महान 507 महिलांना किट वाटप करण्याकरिता सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, त्यासोबत उपायुक्त स्मृती पाटील मॅडम यांचं या ठिकाणी सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलं, याबद्दल आमच्या अवनी संस्थेच्या वतीनं मी अनुराधा भोसले मॅडम यांच्या वतीनं मी आज या ठिकाणी या सर्व यंत्रणेचं आभार मानतो आणि कचरा वेचक महिलांना भविष्य काळामध्ये मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी महापालिकेने सहकार्य करावं एवढीच मी विनंती करतो। धन्यवाद।